मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी मराठा सेवा संस्था नाशिक संस्थापक अध्यक्ष माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकरांना पाटील यांनी सातपूर येथे पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी या पत्रकार परिषदेत विविध प्रकारच्या 20 मागण्या करण्यात आल्या। यामध्ये मोजे कोपर्डी तालुका कर्जत घटनेतील तीनही आरोपींच्या विरोधात शिवगतीने खटल्याचा निर्णय व्हावा, अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कायदा 1989, सुधारित कायदा 2016 आणि नियम 1995 या तरतुदीनुसार सर्रास होणारा गैरवापर आणि त्यायोगे अनुजाती जमाती बेरीज मराठा ओबीसी आणि इतर समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारामुळे या कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे, तसेच मराठा समाजासाठी नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती आणि शेतीमालास हमीभाव मिळणे, तसेच मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण आणि मराठा समाजाची युगपुरुषांची बदनामी थांबविणे अशा विविध मागण्या यावेळी या परिषदेत करण्यात आल्या। यावेळी दिनकर पाटील यांनी अधिक माहिती दिली। सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबाहेर जेवढा मराठा समाज आहे हा तेवढा नाराज झालेला आहे। कोपर्डीचं प्रकरण घडलं आणि कोपर्डीच्या प्रकरणानंतर 7 जुलै 2016 रोजी कर्जतला पहिला मोर्चा त्या ठिकाणी निघाला आणि तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर परदेशामध्ये 57 ते 98 मुकमोर्चे जगाच्या पाठीवर, कुठे असे मोर्चे निघाले नाही, गिरनीज बुकात नोंद होईल असे मोर्चे निघाले। आणि त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांना 57 ते 58 मोर्चांनी 20 मागण्यांचं हे जे निवेदन आहे हे 57-58 मोर्चांनी 20 मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे, मी आपल्याला आता देणार आहे। याच्यातली एकही मागणी खरं तर आत्तापर्यंत मंजूर झाली नाही, परंतु नारायण राणे माजी मुख्यमंत्री यांनी जी समिती नेमली होती त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जो अहवाल तयार केला होता त्या अहवालाप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या अहवालाप्रमाणे निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं। आणि काही दिवस मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी देवेंद्र फडणवीसांनी काम केलं त्यावेळेस आरक्षण टिकून राहिलं होतं, परंतु आत्ता ज्याच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी, आज मी पत्र लिहिलं आहे, हे पत्र आहे, हे 17 नेत्यांना आहे, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब आहे, सोनिया गांधी, शरदचंद्र पवार, उद्धवजी ठाकरे, अजितदादा, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नानासाहेब पटोले, चंद्रकांतदादा पाटील, अशोकराव चव्हाण, संजयजी राऊत, आदित्य ठाकरे, या सर्वांना हे पत्र लिहिलेलं आहे। यापुढे जर मराठा समाजाला खरोखर न्याय द्यायचा असेल तर केंद्र आणि राज्य शासनाने एकत्रितरित्या येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे। जसं तुम्ही 370 व कलम, राम मंदिर, जर हे सगळे प्रश्न सुटतात तर मग हा प्रश्न का तुम्ही सोडत नाही। म्हणून नरेंद्र मोदी साहेब आणि राष्ट्रपतींनी एकत्रित येऊन या 17 नेत्यांनी जर एकत्रित आलं आणि कोणतंही राजकारण केलं नाही, जो हा प्रश्न सोडवणार आहे त्याच्यामागे मराठा समाज जाणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे। म्हणून राजकारण करू नका, मराठा समाजाला राजकारण कोणी शिकू नका। शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा देश आहे, त्या विचाराने चालणारा आपण सगळे आहोत। समानता एकता बंधुत्वाचं जर सगळ्यांना हे समानता एकता बंधुत्वाचं जर सगळ्यांना जर कायदा लागू असेल तर मग मराठा समाजावरच का अन्याय होतो, मराठा समाजासाठी का राजकारण केलं जातं। आज मी एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून, एक समाजाचा कुणीतरी लागतो म्हणून आज मी खरं हे निवेदन देतो। मी मराठी क्रांती मोर्चा निघाल्यानंतर आम्ही कधीही पुढं आलो नाही, आम्ही मराठी क्रांती मोर्चात खूप काम केलं, पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही मिटिंगांना फिरलो, परंतु दलाली करत फिरलो नाही आम्ही। काही लोक दलाल आहे, ते दलाल्या करतायत आणि ते दलाली करणारचं काम आमचं नाही। आता मन मुद्दा आहे म्हणून आम्ही पुढं आलेलो आहे, म्हणून विनंती करतो, हात जोडतो या सगळ्या नेत्यांना की तुम्ही न्याय द्या मराठा समाजाला। आणि मराठा समाजाला 20 मागण्या आहे, कोपर्डीचे प्रकरण घडल्यावर त्या नाराज आम्हाला अजून फाशी दिली नाही, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं अजून स्मारक झालं नाही, बाबासाहेब आंबेडकरांचंही स्मारक झालं नाही, तर असं करू नका। ज्यांनी या देशासाठी काम केलं आणि त्यांच्यावर तुमचं सगळं राजकारण चालू आहे, त्यांच्यासाठीच तुम्ही राजकारण करत असाल तर योग्य नाही आहे।
म्हणून माझी विनंती मराठा समाजाला पण विनंती आहे की आपणसुद्धा जो माग क्रांती मोर्चा आपला नाशिक जिल्ह्यात निघाला त्याच्यामध्ये आपले 250 लोक प्रमुख होते, ते सांगतील तेव्हा घराबाहेर निघा, दलालांचं ऐकू नका, एवढीच विनंती करतो। आणि जेव्हा मोर्चे निघतील तेव्हा आपल्याला आता आरकापार असे आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन हे काम करू। जय शिवराय, जय जिजाऊ। रमेश खरातसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक।